कशी काय इथली? इथली रूपरेषा अशी आहे. आता पंच कमिटी आहे, पठारे साहेब अध्यक्ष आहेत. आतापर्यंत 2009 पासून बचे भाऊ, शिंदे भाऊ, संजू भाऊ, राजेश भाऊ, जे काही पंच कमिटी होती आतापर्यंत याच्यापाशी व्यवहार होता. 2009 पासून तर 2022 पर्यंत आता ते इथं अंग गेलं याच्यातून. म्हणजे आता कसं रजिस्टर आलं, ज्या मालकाची ही जागा आहे, हे मंदिर माझ्या वडिलांनाच बांधलं आहे. हे वडील, हे जे मंदिर आहे हे माझ्या वडिलांना 10-15 भक्त मिळून हे बांधून घेतलेलं आहे. आता म्हणजे कसं, आता इथं बांधकाम राहिलं, आता अजून समोर हॉल बनवायचा आहे, ह्या इकडे हॉल बनवावं लागते. त्या हॉलसाठी आपण पैप टाकले, दाखव 1 मिनटं, तिकडे दाखव. हे पैप टाकले आहेत, आपल्या टिनाची नोकर आहे. आपल्याला 2-3 पेट्या जर असल्या खूपच खूप चांगलं होईल. तुम्ही खरोखर जर बाबाचे भक्त असाल तर दान करा, नाही तर दान नका करू. कसं, निंदकाच्या घर शेजारी असावे. निंदक असले तर घराशी जी मजा येते, पण मंदिरात निंदक नाही पाहिजे. कारण मंदिर हे असं आहे का, हे सगळ्याला घेऊन चालणारं मंदिर आहे. गोनंत बाबाचं जे हे ठिकाण आहे, वडवा देवस्थान, वटवृक्ष जे देवस्थान आहे, ह्या देवस्थानांनी तुम्हाला काय मदत करायची आहे, स्वतः तुम्ही स्वतः आणून द्या, स्वतः आणून द्या बस, तेवढीच मदत करा. कसं अजून तर महाराज, या ठिकाणी स्वतः आणून द्या तुम्ही बोलले, या ठिकाणी अजून समजा आता 2009 पासून तर 2022 पर्यंत काही लोकांनी स्वतः आणून दिलेच असेल, पण याचं मग ते स्वतः आलेलो केलेलो बा काही दिसत नाही तिथे मंदिराची प्रगती. हे ते कसं, जसं समजा लाखनवाडी समजा 1 नंबर संस्थान आहे, आता हे वळबाबा झालं समजा 2 नंबर संस्थान, लाखनवाडी नंतर गुणवंत बाबाला याच ठिकाणी लोकांनी जास्त मानतात. नाही नाही नाही, 1 नंबर ठीक आहे, ऐका तर. एक मिनिट, लाखनवाडी मध्ये गुणवंत बाबाचं मेन संस्थान झालं, माही गोष्ट आहे का, माही गोष्ट आहे. गुणवंत बाबाची इच्छा काही असो ते तो नंतरचा विषय आहे. लाखनवाडी एक नंबर संस्थान चांगलं बनलं, तर 2 नंबर हे संस्थान आहे, तर या संस्थांचा आतापर्यंत उदरनिर्वाह का नाही झाला, काय प्रॉब्लेम काय झाला बा, इतका मोठा पैसा येते दानपेटे आहेत काय आहेत, या पैसा वगैरे कुठे काय कसा काय जाते. आता म्हणजे विशेष असा आहे, इथं पुजारी भानदास बाबा, भानदास बाबा पुजारी ते दोन्ही टाइम आरती करतात. एक सकाळी 8 वाजता आरती करतात आणि संध्याकाळी 5 वाजता करतात. आता तुम्ही सांगा, एवढं मोठं धरण आहे पाण्याचं, हे धरण तसं झालं काय, एक एक थेंबा थेंबा थेंबामुळे मतलब हे कार्य होऊन आलं. अजून कोणी भक्त दुखी असा तर थेंबा थेंबामुळे थंड साचे. नाही महाराज, माझा प्रश्न तुम्ही समजले नाही अजून, प्रश्नाचं उत्तर प्रॉपर भेटलं नाही. बोला. जे हे मंदिर आहे 2000 कोण्या वर्षापासून बनलेलं आहे, 2000 म्हणजे हे 1993 पासून मंदिर बांधलेलं आहे. 1993 पासून जसं मंदिर आहे तसंच आहे, याची कोणती प्रगती झाली नाही. आणि जे हे मंदिर आले, हे टीन वगैरे सेट वगैरे बांधलेलं आहे, हे भक्तांकडूनच दान भेटलं आहे. तर या मंदिराला जेवढी देणगी येतात, जेवढ्या निधी येतात, जेवढ्या XYZ कोणतं पण समजा काही समजा भक्त लोक दान देतात, तर ते दानाचं जे काय कसं काय आहे ते बघा, ती लाईन कशी काय आहे, ते कुठं जाते, कसं काय जाते, इतकं मोठं दान पेटीमध्ये पैसा येऊ शकतो. लोक 1 रुपयापासून तर 2000 नोट पर्यंत पैसे टाकू शकतात, मग तो पैसा जाते कुठं. हो, बरोबर आहे, बरोबर आहे. असं बोलत आहोत. आजपर्यंत म्हटलं 2009 पासून म्हटलं हे पेटीतले पैसे जे पंच कमिटी बनवली होती भानदास बाबानं, हे डुप्लिकेट बनली होती. हे मंदिर विनायकराव कोरडेच्या नावावर 5 गुंठी आहेत. आज म्हणजे असं झालं, आजची तारीख 24 आहे, आज असं झालं का विशेष, म्हणजे तुम्ही म्हणसान गजूबाबा काही बोलते, नाही गजूबाबा जे बोलते ते पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण चारही दिशा पकडून बोलते. हे जे मंदिर आहे, हे मंदिर जे हे तुम्हाला दान दिसून आलं हे भक्ताने दिलेलं आहे. जो दुःखी आहे, खरोखर बा दुःखी आहे, अशाच लोकांनी हे दान दिलं आहे, तेच इथं कायम आहे. आणि वर्षातून एकदा आपला प्रगट दिवस होत असते, वर्षातून एकदा आपला प्रगट दिवस असते, होळी पौर्णिमा म्हणतो आपण त्याच्या. होळी पौर्णिमेच्या दिवशी काय करतात, हे 12 महिन्याचे जे पैसे आहेत ते सगळं 1 दिवसाचा कार्यक्रम करतात. ते काय म्हणतात, आमच्या दिवशी शिल्लकच नाही राहिले, सगळे कार्यक्रमातच गेले. मग मला सांगा, तुम्ही पावती भक्ताच्या घरी तुम्ही पावती बुक पाठवता, जे भक्त लोक येतात त्याच्यापाशी पावती देतात, ते पैसे आणतात आणि ते पैसे आणलं आणि मग आता काय म्हणणं आहे तुमचं, मला सांगा. हे पैसे जर भक्त तुम्हाला देऊ नाही, माझा तोच तो प्रश्न आहे की इतक्या वर्षापासून संस्थान आहे, 1993 पासून ते संस्थान मंदिर जसं आहे तसंच बनलं. पुजारी बेलसोरी बाबा पासून आहे, ऐका ना 2 मिनिट.
तर याचा देणग्या भरपूर होतात, कोणी गुप्तदान देतात, कोणी कोणत्या पद्धतीने दान देतात, तर तो पैसा कुठं जाते नेमका, मी ते आता देणगी आधीच कुठं मी जाते? तुम्हाला आधीच काय म्हटलं, निंदकाचे घर शेजारी असावे, निंदकाचे घर शेजारी असावे, घरापाशी असावे, पण दरबारात नसावे. दरबार कसा आहे, सगळ्याच आहे. पाचही बोटात, जे पाच बोटात, ह्या बोटाले हर याचा एकाएकाले एकाएकाचा हिशोब आहे, ह्या बोटाचा एक एक हिशोब आहे. पण जो ह्या पैसा आहे, हे काय म्हणतात, 12 महिन्यातून एकदा प्रगट दिवस केलाय ना, 2009 पासून तर 2022 पर्यंत आता 23 लागलं. आता आता भक्ताईला काय सांगितलं मी गजूबाबाला, मी काय सांगत, मी स्वतः गजूबाबा, मी काय सांगितलं, बाबा तुम्हाला दान करायचं तर स्वयं करत जा, कोणी कोणाचा गुरु नाही, कोणी कोणाचा चेला नाही, तुम्हाला काय करायचं आहे स्वयं करा. आता विनायकराव कोरडे पालकमंत्री, पालकमंत्री त्याचे वडील वारले विनायकरावजी कोरडे, आता ते प्रमोद भाऊ. आता हे वडापाशी त्याने बोर्ड लावलं, म्हणजे पाच यायचं विनायकराव कोरडेचं 22 एकर 5 गुंठे जागा होती. विशेष म्हणजे शिंदे साहेबांनी त्याचं 22 एकर वार घेतलं, विनायकरावजी शिंदे घोडगाव कविता गाव, तसं घोडगाव आहे त्याचं, पण ते गावाला म्हटलं जाते घोडगाव कविता. तर त्यानं काय केलं, त्यानं त्याचं जे वार आहे हे त्यानं त्याचं वार अलग ठुलं, 5 गुंठे जागा ही अलग ठुली, म्हणजे ह्या 5 गुंठे आपण ते काही करू शकत नाही. पण हा जो तुम्ही पैसा देता, हा जो पैसा देता, हा पैसा कामी लागला पाहिजे. तुम्ही स्वतः दान करत जा ना, कायले कोणाला हिशोब विचारा लागते. हा तुम्ही जर खरोखर बाबाचे भक्त आहात, गजू बाबाला ओळखता, विशेष म्हणजे गुणा बाबा आहेच, गुरुंत बाबा आपले सगळ्याचे बाबा आहेत, जसं बाबासाहेब आहेत, गौतम बुद्ध आहे आणि गुणवंत आहे. आपली लढाई कुठं आहे, भीम बुद्ध गुणवंत, भीम बुद्ध गुणवंत आपली लढाई आहे. मला सांगा आता, तू हे लोकांपाशी पैसे देता तुम्ही, याचा हिशोब थोडी आहे. आम्हाला गजू बाबांनी माहिती आहे का तुम्ही पैसे. महाराज विषय तसा नाही आहे, ऐकून घ्या 2 मिनिट, विषय काय मॅटर समजून घ्या तुम्ही. माझा हा प्रश्न आहे का, या ठिकाणी देणग्या दिल्या जातात, त्या देणगीचं संस्थान काय करते बा, नेमकं त्यांचं असं काम कोणतं आहे, केलेलं आहे आजपर्यंत आणि करत आहे. आता रजिस्टर मध्ये आता विनायकरावजी कोरडे आहे, त्याचा पोरगा प्रमोद भाऊ आहे, त्यानं हे 2 महिन्यापासून ताब्यात घेतलं. पण ते काय पावती फाटतात, पैसा काय जमा आहे त्याच्या संस्थेमध्ये जमा आहे. मग आता याच्यावर काही असं काही म्हणणारे कोणी आहे नाही का, बा आम्ही पैसा दिलेला होता, आम्ही हे केलं होतं, इतकं सर्व दान येते तुम्हाला, कुठं जाते, काय जाते, कसं काय. बाबा मी काय विचारू, गजू बाबा एक सेवादारी झाडपूस करणारा, मला सांगा तुम्ही झाडपूस करणाऱ्याची गोष्ट ऐकती का अजून कोणाची गोष्ट ऐकते, तुम्ही विचारा. माझी गोष्ट महाराज, महाराज तुम्ही गुणवंत महाराजांचे सेवादार सगळेच महाराज, मी तुमचा अधिकार नाही का. विशेष म्हणजे मी गुणवंत बाबाच्या बाजीवर बसलेला पोरगा, विशेष म्हणजे गुणवंत बाबाची डोक्ष्याची जी लट आहे, हे अशी जाळी, हे फक्त मासपाशी आहे. मला हे धुनीहून भेटली आहे, धुनीवर गुणवंत बाबाचे 12 वर्षाचे तप केलं बाबानं लांबघाटीमध्ये. तिथून बाबा आल्यानंतर मी मला करंट लागला, मला करंट लागला, मला चलता नाही, म्हणून ते देवानं मला लट दिली. लट दिल्यानंतर मला एक सांगा तुम्ही, ते माझ्यासाठी दिली, मा भक्ताचं कार्य करायसाठी दिली. कोणाच्या अंगण मी उतरतो, धैर्य दूर होऊन जात त्याचं, अंधश्रद्धेत नाही बोललेलो मी, प्रज्ञाशिला करून आहे याच्यात बोललेलो मी. अजून काही बोलायचं आहे आता कसं, माझ्या भक्ताला एवढंच म्हणणं आहे. मित्रांनो, तुम्हाला प्रॉपर जर उत्तर भेटलं असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या, नाही भेटलं असेल तर करू नका. नाही नाही, कमेंट करणार तुम्ही, तुम्ही कमेंट करणार मोबाईलवर. तुम्हाला जर प्रश्न विचारायचा आहे मला, जर तुमच्या मोबाईलवर प्रश्न येत आहे की तिथला पैसा कुठं काय चालला म्हणून. हा, जो दानपेटीचा आहे कोण म्हणते असं नाव सांगत आहे, ते नाव नाही आलं पण येत आहे त्याचं म्हणणं. नाही नाही, तुमचं नाव सांगा, मी नाव घेऊन बोलतो ना तुमचं. मला कमेंट ज्यानं केली, ज्या भक्तानं मला कमेंट केली, जो बाबाचा खरोखर गरजू असत तोच कमेंट करीन. मेश्राम, मेश्राम. हा मेश्राम साहेब, जय जय गुणंत. जय जय गुणंत. मेश्राम साहेब, ते कसं 2009 पासून म्हटलं जे पैसे हे आतापर्यंत भांडत बाबानं हे पार्टी ठुलती का, हे अध्यक्ष उपाध्यक्ष हे चलून गेलं, हे 12 महिन्यातून एकदा प्रगट दिवस करत. मेश्राम साहेब तुमच्यासाठी फक्त हे 12 महिन्यातून एकदा प्रगट दिवस करत, हे होळी पौर्णिमेचा आणि तिच्या ती झिरो दाखवत जात. मी बरेच वेळा त्याला विचारलं, त्यातलं का एवढा मोठा कार्यक्रम करता तुम्ही देवाचा, आणि हे पावती पुगळी तुम्ही एक्स्ट्रा भक्ताईपाशी देता, जे महाराज लोक त्याच्यापाशी देतात, ते पैसे आणून देत त्याच्यापाशी. मग ह्या पैसा, ह्या पैसा आणि पेटीतला दानपेटीतला पैसा, विशेष म्हणजे रोजची पावतीचा पैसा, ह्या जाते कुठं. मग त्याला असं वाटतंय का, गजू बाबा तू कोण हिशोब विचारणारा, तेच तर मला मारहार करतात. मला तर जेलात टाकलं होतं त्यानं.
आता काय सांगू, परतवाडा पोलिटिशन मध्ये अजूनही कंप्लेंट आहे मला. मार केस लागली होती 324 आणि 325 आणि 326, ह्या तीन केस लावल्या मार. आता ते आता त्याला असं वाटलं गजूबाबा लय भारी बोलला, म्हणून त्याने आपसी करून घेतली. बोला मिस्लाम साहेब, अजून काय बोलायचं आहे तुम्हाला मिस्लाम साहेब? तुम्हाला काय बोलायचं आहे? गजूबासो बोला मंदिरात साहेब दरबारात गजूबा. उमेश भाऊ, संत गुणवंत भक्त हे जास्तीत जास्त गरीब आणि दारिद्र का दारिद्रता का आहे? हां हां बरोबर आहे. काय नाव म्हटलं त्याचं? उमेश भाऊ, उमेश भाऊ मला एक सांगा, आपले भक्त सगळे गरीब आहात, आपला गुणवंत बाबा जो आहे ह्या दुःखी लोकांचा देव आहे. कधी तुमच्यापाशी पैसे असते नसते, तुम्ही इथल्या इथल्या दुरून मंदिरात येता. तुम्ही सांगा, आम्ही मी गजूबाबा तोंडानं तुम्हाला पैसे मागू काय? पहिलेच तर देव विचार करते, पैसे असते नसते तुम्ही कसे येता काय देता हे तुम्हालाच माहीत पडते. मग तू इथं आल्यावर तुम्हाला मी का तुमची आत्मा दुखू? मी आत्मा दुखवणारा माणूस नाही आहे. कारण का मी तुम्ही जे भक्त लोक येतात उमेश भाऊ, जे तुम्ही भक्त लोक येतात त्याच्यात मला तुमच्यांदी मला माय बाप दिसते. माय वडील 17 वर्ष देवासोबत राहिले हो. मी माधव तायडेचा पोरगा, सर्वात पहिले देवाच्या बाजीवर बसलेला पोरगा मी. अजून काय बोलू? बोला. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून घ्या, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय गुणवंत गोजीबाबा. पण अजून माझं विशेष म्हणणं असं आहे का, हे जे बांधकाम होऊन आलं हे मंदिराच्या पंच कमिटीतून पैसे नाही चालले, हे पैसे याच्या पैसे असेच जमा. याचा हिशोब फक्त भक्त लोक विचारतील. मी विचारतो तुम्हाला जेव्हा टाकतात, मी पहिले सांगितलं मार कोणत्या कलमा लावलाय ना. हा आता विशेष म्हणजे 2 महिन्यापासून मतलब आता पठारे इथं अध्यक्ष आहेत. पठारे पठारे पिंटू भाऊ पठारे अध्यक्ष कोरडे आहेत ना? नाही नाही कोरडे नाही, पठारे. इथं पठारे भाऊ आहे. इथं कसं तुम्हाला काय दान करायचं, त्या दान मधलं तेल आणा, साखर आणा, अगरबत्ती आणा, कापूर आणा. वीज म्हणजे इथं भक्त लोक राहतं, त्याच्यासाठी आटा आणा. कोण मग इथे भक्त लोक राहतात, मग संस्थानवाले देत नाहीत का त्यांना जेवायला? अरे बाबा हे तर यायचं यायलाच भारी आहे ना. मला सांगा गावात जे पैसा आहे जो मंदिरचा पैसा, हे तर पावती फाडून हे कवट्याला घेऊन जातात ना. मग मला सांगा हे कवट्याला पैसे नेले रे भक्त लोक रातचे तर यायला काय जेवाले? जे तुम्ही शिदोरे आणता, तुम्ही जे शिदोरे आणता ते शिदोरे आम्ही एक एक उचलून जमा करतो, एक एक शिदोरी उचलून अशी जमा करतो. जे रातचे भक्त येतात त्याच्यासाठी आम्ही ती एक एक शिदोरी त्याला देतो. जर जास्त जर वाढले तर एक शिदोरी आम्ही 5 जण मिळून खातो. म्हणजे अशी लय नाही ते देवाची. देव काय म्हणे भाऊ, सगळ्यांना घेऊन चला लागते म्हणे. सगळ्यांना घेऊन चालशील तर म्हणे भाऊ सगळं देव भाऊ शिवाय नाही बोलले हो. उमेश भाऊ, उमेश भाऊ म्हणता संस्थेचा हिशोब दरवर्षी होते का म्हणते? नाही 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 2009 पासून हा पैसा जो आहे हा 22 पर्यंत याचा हिशोबच नाही. म्हणून तर मी जेलात जातो, मला जेलात टाकतात ते. म्हणून तर मला जेलात टाकतात, मीच जे हिशोब विचारणार आहो ना, मला जेलात टाकतात. आता मग आम्हाला कोण नाही, मग आम्हाला फक्त देव आहे. आता तुम्ही उमेश भाऊ तुम्ही मला प्रश्न विचारला, खूप चांगली गोष्ट झाली. हा जो पैसा आहे हा पैसा डेव्हलपमेंट आतापर्यंत बिना पंच कमिटी नव्हती. भानदास बाबांना काय केलं, तर इथं शेवादारी भानदास बाबा महाराज आहेत ते. मी झाडपूस करणार आहे शेवादारी, मी साळपूस करणार शेवादारी, मूर्तीची आंघोळ करणारा, हे टाकी भरून देणारा, बाथरूम धुणारा. तुम्ही जे भक्त लोक येतात तुमच्यावर लक्ष ठेवणारा का? मा भक्त जे लोक येतात हे माय माय बाप आहे, मा भक्त येईल त्रास नाही झाला पाहिजे यासाठी गजू बाबा. बोला उमेश भाऊ. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून घ्या, दोनच लाईक झाले अजून. तुम्हाला जर दान करायचं असं तो स्वयं येऊन दान कर ना. तुम्ही पैशाच्या रूपात कायले करता? दानपेटीमध्ये टाकू नका, तुमचं म्हणणं असं. अरे दानपेटीत हा पैसा मी सांगू लागलो 2009 पासून पैसा गायब आहे, तो 2022 पर्यंत. आता हे 2 महिने झाले पंच कमिटी बनली. हा विनायकराव कोर्टे 22 75 गुंठ्याचे मालक, माझी विनायकरावजी कोर्टे माजी मंत्री. मला सांगा तुम्ही आता काय हो, नाकातले काढून तोंडात थोडी घालता हो भक्त लोक. तुम्ही तुम्हाला करायचा तुमच्या हाताने करणार, तुमच्या दम नाही का असा? म्हणजे गजू महाराजचं म्हणणं आहे की या ठिकाणी असं दान करा, इथे टिन टाकायचे आहे ते टिन द्या. मग अजून समजा कोणतं अजून इथे कोणता प्रोग्राम करायचा असला तर प्रोग्राम करा, स्वतः करा, स्वतः 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 करा. कोणाच्या हातानं काढणं काढूच, स्वतःच्या हातानं तुम्ही काढणं काढूच असा. तुम्ही भक्त गाळानी थोडी या. अहो तुम्ही इथल्या दुरून तुम्हाला देव जर लईन देत असल तो विचार करा.
तुम्ही तशी येता काय उमेश भाऊ मंदिरामध्ये? म्हणते या ठिकाणची विकासाची व्यवस्था कशी काय, काय म्हणतात विकासाची व्यवस्था कशी काय आहे? आता विकास कसं? आता मी जे हो मी सगळ्याले जायतो, मी इसतो आणि मला सगळ्याला जायतो, मला पायतो तर जायतो। हे काय गजू बाबा, हे यूट्यूब मध्ये तर नाही टाकीन, गजू बाबा चॅनल मध्ये तर नाही टाकीन, मा समोर काही बोलत नाही, पण मागे एवढे फटाके करतात, जसे दिवाळीच्या दिवशी कसे फटाके फुटतात, फटाक असे कसे अन्य फटाके फुटतात, असे फटाके फुटतात। तसे महाराज मेश्राम साहेब म्हणतात की लाखनवाडीचं मंदिर ताब्यात घ्यायला पाहिजे, याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं? लाखनवाडीचं जे मंदिर आहे हे आपण ताब्यात घेऊ शकत नाही, कारण ते पंच कमिटी आहे, ती स्वयं पंच कमिटी आहे आणि चांगलं काम करत चांगलं काम करत आहे। उपाययोजना माय गोष्ट आहे का, म्हणजे माय गोष्ट आहे लाखनवाडीची, माय गोष्ट आहे का, लाखनवाडीचं डेव्हलपमेंट हे तुम्ही पेटीमध्ये कसे टाकता हे पावन आहे। जो थो तुम्ही पेटीत पैसा टाकता, ह्या पेटीच्या पैशानं मतलब असं कोणतं सभागृह नाही बांधलं, सभागृह नाही बांधलं, हे कोणी आमदार खासदार यांनी बांधलेलं आहे तिथं। जे मंदिरचा लाखनवाडीचा पैसा आहे, हा पैशानं सगळं वावरच वावर घेणं चालू आहात। माय असं इच्छा करते का तुम्ही एखादं वार बाबाच्या नावानं घेऊन घ्या, कारण जो पैसा लाखनवाडीचा आहे, लाखनवाडी तुम्ही एक एक रुपया जो भक्त टाकता, हा पैशांनी सुभाषभाऊ राऊत, लाखनवाडीचे सुभाषभाऊ राऊत हे सचिव आहेत, मी त्याचं वंदन करतो सुभाषभाऊचं, प्रथम नाही अजूनही वंदन करतो, हे पासून ते झेटपर्यंत, हे पासून ते झेटपर्यंत सुभाषभाऊचं वंदन करतो, कारण ते लाखनवाडीने एवढी जमीन घेऊन आले, कारण बाबाचा पैसा आहे, बाबाच्या नावाचं ते वायफळ नाही कोण आले। तुम्हाला दान करायचं असेल तर काही करायचं तर बांधा म्हणतात, कोणी हॉल बांधते, कोणी काही बांधते, पाहा तुम्ही, तुम्हाला जसं कर, पण लाखनवाडीविषयी नका बोलू, कारण लाखनवाडीचा जो पैसा आहे, ह्या पैशाने फक्त वावरच घेणं चालू आहात, कारण का लय मोठा वाढता गेला, जमीन पासून तर आकाशापर्यंत तो वाढता वेळ चालूच चालू आहे। अजून काही बोलायचं महाराज? बोलणं काय, म्हणजे कमेंट असेल तर बोला, मग कमेंट कोणतेच नाही आहे। चला जय जय गुणवंत, माझी एवढीच इच्छा आहे का तुम्हाला जर दान करायचं असेल तर स्वयं इथे येऊन दान करा, पण ते कोण्या रूपात करा, पैशाच्या रूपात नका करू। गजूबाबा बोलवले।